उद्धव ठाकरे कॅबिनेट बैठकीसाठी मंत्रालयामध्ये दाखल. ज्या ठिकाणी कॅबिनेट बैठक सुरू आहे त्या हॉलच्या बाहेरच आम्ही तुम्हाला तिथली दृश्य दाखवतोय. याच हॉलमध्ये जिथं आपण म्हणतोय की मुख्यमंत्री संकल्प कक्ष या कक्षामध्येच कॅबिनेट बैठक सध्या सुरू आहे. ही कॅबिनेट बैठक वादळी होण्याची दाट शक्यता आहे, कारण की कॅबिनेटची बैठक सुरू झाल्यानंतर काँग्रेसचे जे मंत्री आहेत असलम शेख आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड हे दोघेही कॅबिनेट सुरू झाल्यानंतर काही मिनिटांमध्येच बाहेर पडले. म्हणजे कुठे ना कुठेतरी याबाबत नाराजी आहे का याची चर्चा आता मंत्रालयामध्ये सुरू झालेली आहे. कदाचित उद्धव ठाकरे यांची ही शेवटची कॅबिनेट ठरते की काय याबाबतच्या ही चर्चांना आता उधाण आलेलं आहे. कारण की सध्या सुप्रीम कोर्टामध्ये उद्याच्या फ्लोअर टेस्टबाबत नक्की काय होणार याची सुनावणी सुरू आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये कॅबिनेटची बैठक सुरू आहे. तर तिसऱ्या दिशेला गुवाहाटीवरून जे बंडखोर आमदार आहेत ते गोव्याच्या दिशेने निघालेले आहेत. आजच्या कॅबिनेट बैठक वादळी ठरण्याचं कारण म्हणजे शिवसेनेकडून तीन महत्वाचे प्रस्ताव आणले जाण्याची दाट शक्यता आहे. त्याबाबत बोललं जात आहे, सूत्रांकडनं तशी माहिती मिळते. त्यातला पहिला प्रस्ताव जो असणार आहे तो औरंगाबादचं संभाजीनगर हे नामांतरण करणं, तर उस्मानाबादचं धाराशिव करणं, त्याचबरोबर नवी मुंबई विमानतळाचा जो प्रश्न होता नामांतरणाचा प्रश्न त्याला कोणतं नाव द्यायचं याबाबत वेगवेगळ्या मागण्या होत होता. तर दिबा पाटलांचं नाव त्या विमानतळाला दिलं जावं याबाबतचाही प्रस्ताव कॅबिनेटमध्ये चर्चेला आणला जाऊ शकतो. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्यावरून काँग्रेसचे दोन मंत्री नाराज झाले आणि ते कॅबिनेट मधून बाहेर पडलं अशा पद्धतीची माहिती समोर येते. त्याचमुळे वर्षा गायकवाड आणि असलम शेख हे दोन्ही मंत्री कॅबिनेटमधून बाहेर पडलेले आहेत. आजची कॅबिनेट जसं आपण म्हणतोय की वादळी ठरण्याची शक्यता आहे, तर खरोखरच ही वादळी आणि शेवटची ठरणार का याची चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे. स्वतः उद्धव ठाकरे हे बरेच दिवसानंतर कॅबिनेटला उपस्थित राहिलेत, कारण की आतापर्यंतच्या झालेल्या बहुतांशी कॅबिनेटमध्ये उद्धव ठाकरे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करत होते, पण ही जी कॅबिनेट आहे ते स्वतः उपस्थित राहिलेले आहेत. त्यामुळे उद्या काय होणार कदाचित याची कुणकुण किंवा याचा अंदाज उद्धव ठाकरेंना आला असावा, त्यामुळे ते मंत्रालयात आलेत का असेही प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. पण जसं कॅबिनेटमध्ये काय होतं याकडे सर्वांचं लक्ष आहे, तसं दिल्लीमध्ये जी सुनावणी सुरू आहे त्या सुनावणीमध्ये काय होतं याकडेही सर्वांची लक्ष आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवू शकतो की मंत्रालयामध्ये आणि मंत्रालयामध्ये कॅबिनेट बैठक ज्या पद्धत जिथे सुरू आहे तिथली आपण थेट दृश्य पाहू शकतो. हा सहावा मजला आहे मंत्रालयाचा आणि लोकांनीही गर्दी केलेली आहे बऱ्यापैकी इथे. त्याचबरोबर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीही मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. त्यामुळे या कॅबिनेटमध्ये काय होणार याबाबतची उत्सुकता सर्वांनाच आहे. ही कॅबिनेट शेवटची कॅबिनेट ठरणार का याबाबतची चर्चा या फ्लोअरमध्ये आपल्याला दिसून येते. त्यामुळे ही कॅबिनेट काय निर्णय होतोय, कोणते विषय चर्चिले जातात याबाबतची माहिती थोड्या वेळातच उपलब्ध आपल्याला होईल. त्यामुळे काय घडलं मंत्रालयामध्ये काय घडलं याच्या प्रत्येक गोष्टीची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्यासाठी तुम्ही लोकमतचं फेसबुक पेज पाहत राहा, तुम्हाला अपडेट मिळत राहतील. रणजित इंगळे सह राहुल जाधव, लोकमत, मुंबई.